तिबोटी खंड्या किंवा मग ज्याला ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर ODKF असं म्हटलं जातं, या खंड्याच्या शोधात आज आम्ही निघालो आहे. बांदा आरोसबाग या ठिकाणी असलेला आपला एक पक्षीमित्र प्रवीण सातोसकर यांनी आम्हाला निमंत्रित केलं आहे. तर बघू आम्हाला कितपत यश येतं हा खंड्या पक्षी शोधायला. कार, दुचाकी आणि चालत असा तिहेरी आपला प्रवास सुरू झाला आणि शेवटी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. प्रवीणाचं आदरातिथ्य स्वीकारल्यानंतर खंड्या बघण्यासाठी रवाना झालो. एका शेताजवळील छोट्याशा ओढ्याजवळ या खंड्याने आपलं घरटं बांधल्याचं प्रवीणने सांगितलं. प्रवीणला ती जागा माहिती होती आणि तो कुठे बसतो तेही माहिती होतं. त्यानुसार आम्ही निसर्गाशी एकरूप होणारी आणि छायाचित्रणाला सुटसुटीत अशी एक तंबूवजा कॅमोफ्लॅश हाईड बांधली. त्यात बसून छायाचित्रण सुरुवात केलं. सकाळी 8 वाजता आम्ही छायाचित्रणाला सुरुवात केली. हळूहळू खंड्या येऊ लागला. कधी विंचू, कधी पाल, कधी सरडा, कधी खेकडा, कधी फ्रॉग, अशा प्रकारचं खाद्य तो आपल्या पिल्लांना घेऊन येऊ लागला. हे बघण्याची पर्वणी काही वेगळीच होती आणि ते आम्ही छायाचित्रण करत होतो. अगदी 20 फुटावरती येऊन हा खंड्या बसून आम्हाला छायाचित्रणाची संधी देत होता. सप्तरंगी खंड्या खरंच मनमोहक होता. पक्षी निरीक्षण करताना निसर्गाशी एकरूप होणारे कपडे परिधान करूनच जंगलात जावं लागतं, तरच तुम्हाला पक्षी मनसोक्त बघता येतात. त्याच प्रकारची ही एक तंबू वजा ज्याला निसर्गप्रेमी छायाचित्रकारांच्या भाषेमध्ये कॅमोफ्लॅज हाईड म्हटलं जातं, ती लावलेली आहे. आणि या ठिकाणी आपले कोल्हापूरचे मित्र रमण कुलकर्णी सर आणि शिर्के सर बसलेले आहेत. कोकणपट्ट्यात आढळणारा ODKF ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर आणि ब्ल्यू इयर्ड किंगफिशर हे दोन किंगफिशर प्रजातीतील पक्षी या ठिकाणी आत्ता आपल्याला बघायला मिळतात. त्याचं छायाचित्रणही या दोघांनी केलेलं आहे. आपण आत्ता त्यांच्याकडून जाणून घेऊया की या छायाचित्रणाची छायाचित्रणाविषयी आणि त्या पक्ष्याविषयी. तिबोटी खंड्या किंवा ज्याला ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर असं म्हटलं जातं, त्याचं छायाचित्रण करण्यासाठी छायाचित्रकार वेडे झालेले असतात. आणि तशाच प्रकारचे आपले एक वन्यप्राणी छायाचित्रकार आणि कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक श्री रमण कुलकर्णी आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच या तिबोटी खंड्याच्या छायाचित्रणाविषयी आणि त्याच्याविषयी एकंदरीत माहिती देतो. कुलकर्णी सर, आपण सांगू शकता की काय सांगू शकता की या खंड्याविषयी आणि त्याचं छायाचित्रण करण्यासाठी छायाचित्रकार का इतके उत्सुक असतात? एक तर आपण कॉमन बघतो, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर याला मोठा खंड्या म्हणतो, कॉमन किंगफिशर हे सगळीकडे दिसतात. पण तिबोटी खंड्यामुळे ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर जो आहे तो प्रामुख्याने कोकणामध्ये दिसून येतो. त्याचा आदिवास आहे ते स्ट्रीम्स जे आहेत त्या स्ट्रीममध्ये त्याचा आदिवास असतो आणि ते कोकण सोडून तो कुठं दिसत नाही, म्हणजे वेस्टर्न घाटमध्ये वरच्या जंगलांपर्यंत त्याचा आदिवास आहे. पण हा एके ठिकाणी स्थिर न बसणारा पक्षी आहे, म्हणजे स्ट्रीममधनं तो त्याचं अन्न मिळवण्यासाठी म्हणजे बेडूक असेल, सरडे असतील, पाली असतील, खेकडे असतील, छोटे विंचू असतील, हे ते पकडून आपल्या पिल्लांना भरवत असतात. आणि त्याचवेळी मग
ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचं छायाचित्रण आपल्याला करता येऊ शकतं. आणि त्याच्यासाठी मग त्यांना डिस्टर्ब न करता अशा प्रकारची एक हाईड करून त्याच्यामध्ये बसून तुम्ही त्यांचं डॉक्युमेंटेशन करू शकता, त्यांचा अभ्यास करू शकता आणि छायाचित्रणसुद्धा करू शकता. म्हणून खूप लांब लांबहून लोकं कोकणामध्ये येतात आणि ऑडी केफची फोटोग्राफी करतात. हे सगळं करत असताना त्यांचा अधिवास जपला पाहिजे आणि ह्यासाठी ह्या छायाचित्रणाचा उपयोग झाला पाहिजे की आपल्याकडे जी जैवविविधता आहे कोकणामध्ये ती टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे आणि ह्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जे जिथं बसलो आहे प्रवीण, तर त्याचं उत्पन्नाचं एक चांगलं साधन होऊ शकतं. त्यातनं तो कॉन्झर्वेशनचं सुद्धा काम करतो आणि मग काका बिसेंसारखी त्यांना मार्गदर्शन करतात आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला फोटोग्राफीसुद्धा करता येते. यातनं आपण आनंद मिळवू शकतो. हे बघू शकता ह्या की हा जवळजवळ 6 प्रकारचे त्यांना वेगवेगळे मासे असतील, खेकडे असतील, हे त्यांना पकडून आणलेले होते आणि तो एका फांदीवर बसून त्याची ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्याला शूट करता येते. सो ह्यासाठी सर हा ब्ल्यू इयर्ड किंगफिशर आहे. ते त्यानं पाण्यात आंघोळ केली आहे आणि तो स्वतःचे पंख शरीर स्वच्छ करतो आहे. सो ह्याच्यातून लोकांनासुद्धा स्थानिकांना रोजगार मिळतो आणि जैवविविधतेचा हा पण एक फायदा आहे की ते उत्पन्नाचं साधनसुद्धा आपलं कसं आहे हे लोकांना एकदा स्थानिकांना कळलं की मग ते तो परिसर वाचवण्यासाठी लोक पुढाकार घेतात. ओके, आता आपण किती वेळ बसलं इकडे आणि आता आणखी किती वेळ बसणार आहात? सकाळी आम्ही 8:30 बसलो आहे आणि आता साधारण मला 12 वाजायला आले आहेत. पाऊस पण सुरू आहे. तर फोटोग्राफी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कंटाळून चालत नाही, कारण तो काय सतत येऊन त्या फांदीवर बसतो असं होत नाही. तो कधी कधी तास तासभरसुद्धा वाट बघावी लागते आणि पण तो पेशन्स ज्यावेळी आपण ठेवतो त्यावेळी आपल्याला चांगले छायाचित्र मिळतात आणि ऑब्झर्वेशन करता येतं. तुम्ही हाईडमध्ये बसून ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्टची फोटोग्राफी करत असता त्यावेळी तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटीसुद्धा दिसते. म्हणजे जसं की फोटोग्राफी करताना मुंगूस आलं, ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक दिसला, धामण दिसली, तर त्यांना डिस्टर्ब न करता त्यांची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याचं ऑब्झर्वेशनसुद्धा आपण करू शकतो. थँक्यू. तर आपण जाणून घेणार आहोत प्रवीणकडून की हा पक्षी याचं नाव काय आणि त्याचं एकंदरीत जीवनमान किंवा जीवनचक्र काय आहे. प्रवीण, सांगू शकशील की तू हा पक्षी काय आहे? नमस्कार, मी प्रवीण सातोसकर. ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर म्हणजे आपल्या पूर्ण भारतामधील पहिल्या 10 सुंदर पक्ष्यांमध्ये गणला जाणारा हा पक्षी. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचं वास्तव्य आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हणा, म्हणजे या पूर्ण कोकण पट्ट्यात या पक्ष्याचं वास्तव्य आहे आणि दिसायला एकदम सुंदर सप्तरंगी असा आणि विविध छटा असलेला, रंग असलेला हा पक्षी खूप सुंदर असा, म्हणजे ज्याला बघितल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं असा हा पक्षी. खूप लोकांना आकर्षणाचा हा केंद्रबिंदू असतो आणि हे बघायला विविध प्रकारचे पर्यटक, म्हणजे कोल्हापूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणाहून इकडे येत असतात बांद्यामध्ये. आणि दरवर्षी हा पक्षी इथे असतो, म्हणजे पूर्ण 12 महिने हा इकडे सापडतो. म्हणजे ज्या ठिकाणी 12 महिने पाणी असतं, म्हणजे झरे असतात, ज्या ठिकाणी 12 महिने पाणी असतं अशा ठिकाणी हा पक्षी आढळून येतो. आणि या पक्ष्याबद्दल सांगायचं गेल्यास हा पक्षी म्हणजे आपल्या बांद्यामध्ये हा आता मी गेली 13-14 वर्ष आपण बघतो आहे. हा पक्षी दरवर्षी एकच नेस्ट वापरतो, म्हणजे एकच घरटं वापरतो. पुन्हा पुन्हा त्याच घरट्याचा वापर तो दरवर्षी करत असतात आणि दरवर्षी ही नेस्ट सक्सेस होतात
कारण आम्ही आता इकडे संवर्धनाचं काम करतो आहे, त्यामुळे आम्ही त्या पक्ष्याला कोणताही अडथळा होऊ देत नाही. आम्ही मुलं जमा केली आहेत, काही मुलांना पण या पक्ष्यांबद्दल माहिती सांगितली आहे, त्यामुळे या रक्षणासाठी हा आहे त्याचा काही पिरियड असतो, तो त्याचा निस्टिंगचा पिरियड असतो, त्यामध्ये त्याची पिल्लं वगैरे बाहेर येतात, किमान 4 ते 5 पिल्लं असतात, 2 ते 5 असा त्यांचा पिल्लांचा हे असतो, अशी काढतात. त्यामुळे आम्ही त्यांना जरा हे करतो, म्हणजे रक्षणाचं थोडंसं काम करतो आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता, आत्ता इथे पक्षी निरीक्षणासाठी किंवा पक्षी छायाचित्रणासाठी निसर्गाशी एकरूप होणारे तंबू वजा एक झोपडीसारखं केलेलं आहे, आणि त्याच्या आतमध्ये ते छायाचित्रकार बसलेले आहे. तिबोटी खंड्या किंवा ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर, ब्ल्यू इयर्ड किंगफिशर यांचे छायाचित्र घेण्यासाठी हे हा सगळा खटाटोप असतो. आणि प्रत्येक वन्यप्राणी छायाचित्रकार या पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी धडपडत असतो, तो वाट बघत असतो. आणि सुदैवाने म्हणा किंवा आत्ता खूप एक आनंदाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्गात प्रवीण सातोसकर म्हणून बांदा मधील एक तरुण आहे, ज्याने या तिबोटी खंड्याचे 4 ते 5 ठिकाणं शोधलेली आहेत. आणि आता तिथे पुणे, कोल्हापूर, पूर्ण देशभरातूनसुद्धा पर्यटक छायाचित्रांसाठी येत आहेत. आणि एक प्रकारे निसर्ग पर्यटनाचा पाया जो आहे तो प्रवीणने या ठिकाणी सिंधुदुर्गात रोवलेला आहे. आता ह्या छायाचित्रणामध्ये त्यांनी बऱ्यापैकी छायाचित्रण केलेलं आहे, आणि आता यापुढे पुन्हा एकदा मग ते जंगलात जाऊन छायाचित्रण करणार आहेत. तर प्रवीणसारख्या तरुणांनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे, त्यामुळे इथल्या निसर्ग संवर्धनासही मदत होणार आहे आणि इथल्या निसर्ग पर्यटन वाढीसही मदत होणार आहे. जर कोणाला या तिबोटी खंड्या बघायचं असेल किंवा छायाचित्रण करायचं असेल तर प्रवीण सातोसकर या तरुणाशी संपर्क साधा आणि नक्की या छायाचित्रणाचा आनंद घ्या.